भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने आज पत्रकारों से संवाद साधा। इस समय उद्धव ठाकरे द्वारा देवेंद्र फडणवीस पर की गई टिप्पणी को लेकर प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना चाहते थे, इसलिए वो देवेंद्र फडणवीस को लेकर ऐसी बात कर रहे हैं। आदित्य ना मुख्यमंत्री कराता है, देवेंद्र टाकू पाता है, मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर। ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं शिवसैनिकाला सोडून, एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता, एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला कुठं करता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं। आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहित आहे, 2.5 वर्ष खिशात पेन नसताना मुख्यमंत्री, 2.5 वर्ष दोनदा विधानमंडळात आलेला मुख्यमंत्री, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना 2 तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री, असा कार्यकाळ या 14 कोटी जनतेनं पाहिला आहे। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे। उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतायत, मानसिक स्थिती ढासळण्यासारखे वागतायत। मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, परिवाराने त्याची दखल घेतली पाहिजे। या मानसिकतेत ते काय आले, इतके त्या ठिकाणी बेजार काय झाले, मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात। ही सुनामी महाविकास आघाडीला वादळासारखी सुनामी, हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहेत हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही। मोदींची सुनामी महाराष्ट्रात आहे, मोदींचं वादळ आहे, सुप्त वादळ आहे। महाविकास आघाडी हरण्याच्या मूळमध्ये गेली आहे, म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी हे संताजी धनासारखे दिसत आहे। उद्धव ठाकरे हे काही बोलायला शिल्लक नसल्यामुळं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय केलं हे जनतेसमोर मांडण्याचा वेळ असल्यामुळं ते न मांडता निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जे काम झालं आहे जनतेसमोर काय सांगणार। मग असे काही काही शोधून काढायच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी अमितभाईला, कधी देवेंद्रजींना, कधी मोदीजींना काय गरज आहे। आदित्य ठाकरेंना कधीच कोणी मुख्यमंत्री केलं नसतं, मुख्यमंत्री का मंत्री केलं नसतं कोणी, काय लायकी आहे, कुठल्या पंचायत ते पार्लमेंट पर्यंत त्यांनी काम केलं आहे, कधी रेशन कार्ड काढलं आहे, कधी आधार कार्ड काढलंय कुणाचं, एका मतदारसंघात हवेमध्ये निवडून आलंय आणि त्यामुळं त्या ठिकाणी एखाद्या वेळी आमदार होऊ शकतो माणूस ऍक्सिडेंटनी, पण काय लायकी आहे, मुख्यमंत्री पदाची लायकी आहे, कोण शब्द देईल त्यांना। खरं तर या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सारखा लायक मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस सारखे लायक या महाराष्ट्राचे लोकनेते आहेत। आणि त्यामुळं मला असं वाटतं जेव्हा विकासावर बोलता येत नाही, जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून मतं घेता येत नाही तेव्हा जनतेला कन्फ्युज करून तो दिवस काढायचा आणि त्याला कोणतरी स्क्रिप्ट लिहून देतं तेवढंच वाचायचं आणि मीडियाने दिवसभर चालवायचं हाच उपक्रम आहे। या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाबद्दलचा कुठलाही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही।